सो आज आपण एट चॅप्टर सुरू करूया, नाइन्थ मॅथ्स पार्ट टू च. सो चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री. तर या चॅप्टर मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ ट्रिग्नॉमेट्री पाहणार आहोत, वेगवेगळे रेशियोज, त्याचे साइन, कॉस, टॅन, त्यांच्यातलं रिलेशनशिप्स आणि फॉर्म्युलेज आणि ट्रिग्नोमेट्रिक अँगल्स हे पाहणार आहोत. ओके, तर इथे एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी, दिसतात का? काय दिलेत एक्झाम्पल्स? की याच्यामध्ये एक ट्री दिलाय, दिसतोय का? या ट्रीची हाईट किती आहे? त्यानंतर इथे एक शीशोरला एक टॉवर आहे आणि त्यातून चेक करतात की जे शिप आहे ते किती डिस्टन्सवर आहे. ओके, तर असं आपल्याला मेजर करायचं असेल तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्री माहित पाहिजे की कसं आपण त्याच ट्रीची हाईट कॉम्प्युट करणार, किंवा सीशोरवरनं ते शिप किती लांब आहे ते चेक करणार. ओके, तर त्यालाच म्हणतात ट्रिग्नोमेट्री. ट्री म्हणजे काय? इथे दिलंय ट्री. ट्री म्हणजे काय? थ्री. गोना म्हणजे काय? साइड्स. आणि मेट्रॉन म्हणजे काय? मेजरमेंट. ट्रिग्नोमेट्रीचं मिनिंग काय होतो? तीन साइडचं मेजरमेंट. ओके, की आपण ट्रायंगल शिकलेलो आहोत, ट्रायंगलला तीन साइड्स असतात, बरोबर की नाही? सपोज असा एक ट्रायंगल आहे, याला तीन साइड्स आहेत. एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याला तीन साइड्स आहेत, बरोबर. तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल्स पासून कसे त्याचे रेशोज काढायचे ते शिकणार आहोत. आता आपण पाहिले, सपोज इथे एक ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल आहे? ए बी सी, दिसतोय का? यातला अँगल बी च मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री. जर राईट अँगल ट्रायंगल असेल त्यालाच आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो, बाकीच्या ट्रायंगल्सला युज करू शकत नाही. करेक्ट, येस ऑर नो? पायथागोरस थेरम फक्त आपण राईट अँगल ट्रायंगल्सलाच युज करतो. मग याला जर पायथागोरस थेरम वापरला तर काय फॉर्म्युला मिळेल आपल्याला? येस, दिले ऑलरेडी त्यांनी की हाईटचा स्क्वेअर, हाईट कोणती आहे? ए बी. हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर, बरोबर. तर आपल्याला हा माहिती ऑलरेडी आपण एट मध्ये शिकलेलो आहोत, तेच आपण रिवाइज केला अगोदर. का? कारण आपल्याला तो युज करायचा आहे ट्रिग्नॉमेट्री मध्ये. मग डायगोनलला आपण मॅथ्स मध्ये हायपोटेनियस पण म्हणतो, बरोबर. नेक्स्ट, आता इथे दोन ट्रायंगल्स दिलेत, कोणकोणते ट्रायंगल्स आहेत? येस, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर. या साइनला काय म्हणतो आपण? टिल्डा. इथे दिले ना एक, मी हायलाइट केलंय, इथे एक दिलंय टिल्ड नावाचं साइन, कॉन्ग्रुएंट. तर दोन्ही ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? की त्यांच्या साइडचं प्रोपोर्शन सेम असेल. म्हणजे ट्रायंगल एबीसी मधली साइड ए डिवायडेड बाय ही ए बी साइड डिवायडेड बाय पी क्यू, त्यांचा रेशो हा बेस बी सी डिवायडेड बाय क्यू आर इज इक्वल टू
इकडची साइड ए सी डिवाइडेड बाय पी आर या तिन्हींचे रेशियो पण काय असतील, सेम असतील, ओके कॉन्स्टंट असतील. समजले का? तर हे आपल्याला मिळतं कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स वरनं. नेक्स्ट ट्रायंगल दिसतात दोन, कोणतं ट्रायंगल आहे इथे? ट्रायंगल ए बी सी. तर कोणत्या साईडला काय म्हणतात ते आपण चेक करूया. तर याला म्हणतात, ए सी ला काय म्हणतात? हायपोटेनियस. ओके, हा जो ए सी आहे त्याला काय म्हणतात? हायपोटेनियस. नंतर अँगल, तर एक मिनिट मी शिफ्ट होतो. ओके, ओके, येतोय आवाज? ओके, आपण ट्रायंगल पाहत होतो ए बी सी. तर हा आहे अँगल ए, दिसतोय का? अँगल ए दिसला का? हायलाइट केलाय मी तो. तर त्याच्या साईडची बाजू आहे ए बी. ए बी कोणती आहे? त्याच्या साईडची बाजू आहे. आणि बी सी ही त्याच्या अपोजिट साईड आहे. हे समजलं का? ऍडजसंट साईड आणि अपोजिट साईड. ऍडजसंट म्हणजे काय? त्याच्या जवळची साईड. आणि अपोजिट म्हणजे त्याच्या समोरची, एक्झॅक्ट समोरची. आता मला सांग, याच्यामध्ये, या ट्रायंगल मध्ये ए ची ऍडजसंट साईड कोणती आहे? ऍडजसंट साईड ए. अँगल ए पासन ऍडजसंट साईड कोणती आहे? सी बी नाहीये. ती ऍडजसंट साईड त्यांनी अँगल सी ची दिली. मी कुणाची विचारली तुला? अँगल ए ची विचारली. ऍडजसंट म्हणजे आपण आता पाहिलं ना, ए बी. त्याच्या ऍडजसंट म्हणजे शेजारची, ही ए बी आहे. आणि अपोजिट साईड अपोजिट साइड म्हणजे समोरची त्याच्या कोणती कोणती आहे? ए सी नाही, बी सी. समोरची कोणती दिसली? एरो दिसतोय ना तुला? अपोजिट, एक्झॅक्ट समोरची ही आडवी अशी उभी आहे ती. तर हे समजलं का? ऍडजसंट आणि अपोजिट काय. आता अँगल सी च्या ऍडजसंट साईड त्यांनी दिली आहे कोणती? बी सी. ही ऍडजसंट आहे त्याच्या जवळची. आणि त्याच्या अपोजिट साईड सी पासन कोणती येईल? ए बी. समजलं का? तर हे मेन कन्सेप्ट आहेत ट्रायगोनॉमेट्रीमध्ये, ऍडजसंट साईड आणि अपोजिट साईड. हायपोटेनियस तर माहितीच आपल्याला, आपण डायगोनलला हायपोटेनियस म्हणतो. हा हायपोटेनियस आहे, हा हायपोटेनियस आहे. आता होमवर्क आहे तुझ्यासाठी. होमवर्क म्हणजे आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. इक्वेशन आहे तुझ्यासाठी, ट्रायंगल पी क्यू आर आहे. दिसतोय का ट्रायंगल पी क्यू आर? तर त्याच्यामध्ये अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड सांगायच्यात. सांग मग. पहिलं, अँगल पी आहे त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू नाही, ऍडजसंट नाही विचारली, अपोजिट.
QR. Second. Opposite to R. PQ. Very good. Opposite to R म्हणजे याच्या समोरची P Q. Third one. Adjacent to angle P. ही शेजारची त्याच्या पी क्यू करेक्ट. आणि adjacent to R. आर क्यू किंवा क्यू आर काही पण लिहू शकतो आपण. क्यू आर म्हणायला सोपं जातं म्हणून क्यू आर लिहूया. ओके समजलं हे कन्सेप्ट. नेक्स्ट आता आपण मेन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहणार आहोत. ओके दिसतायत दोन ट्रायंगल. दोन ट्रायंगल आहेत. पी क्यू आर हा ट्रायंगल आहे पी क्यू आर आणि हा ट्रायंगल आहे ए बी सी. मग आपण ट्रायंगल पी क्यू बी आहे पी क्यू आर नाहीये पी क्यू आणि बी आहे. ओके तर आपण ट्रायंगल पी क्यू बी मध्ये एक रेशो लिहिला. कोणता रेशो लिहिला पी क्यू डिवायडेड बाय पी बी. कोणता रेशो लिहिला पी क्यू हा डिवायडेड बाय पी बी हा रेशो लिहिला. म्हणजे काय आहे ते पी क्यू आहे अपोजिट साइड ऑफ अँगल बी. बरोबर आहे का. आणि पी बी काय आहे तो तर हायपोटेनस आहे. बरोबर आता सेम ट्रायंगल आहे इथे ए बी सी त्याच्यामध्ये पण तसाच रेशो लिहूया. ए बी सी म्हणूया किंवा ए सी बी म्हणूया त्यामध्ये सेम त्याच प्रकारचा रेशो घेतला ए सी डिवायडेड बाय ए बी. तर ए सी काय आहे अपोजिट साइड ऑफ अँगल बी आणि ए बी काय आहे त्याचा हायपोटेनियस. आणि आपण हे दोन्ही ट्रायंगल पाहिले तर ते काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. ट्रायंगल पी क्यू बी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ए बी सी किंवा ए सी बी. तर त्याच्यामुळं त्यांचे रेशिओ पण इक्वल असतील. म्हणजे कोणते रेशिओ की त्यांचा रेशिओ आहे पी क्यू डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए सी डिवायडेड बाय ए बी. आणि याच रेशोला आपण म्हणतो साइन रेशो. म्हणजे कोणत्याही अँगलचं जर आपल्याला साइन काढायचं असेल तर आपण कसं लिहितो साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू अपोजिट साइड of b angle b divided by hypotenuse. समजलं का हे. की तुला साईन अँगल काढायचा असेल कोणत्याही ह्याचा तर काय करावं लागतं की त्या अँगलची अपोजिट साईड घ्यायची आणि डिवायडेड बाय हायपोटेनियस घ्यायचा. समजलं का. असे वेगवेगळे रेशोज आहेत ट्रिग्नॉमेट्री मध्ये. आता कॉस रेशो. कॉस रेशो कसा काढणार आपण. कॉस ऑफ बी काढायचंय मला. तर याच्यामध्ये फक्त अपोजिट साइड ऐवजी काय कोणती साइड घ्यायची ऍडजेसंट साइड ऑफ अँगल बी डिवायडेड बाय हायपोटेनियस सेम तसंच. ओके so write down these two formulae sine and cos.
Signing cost. हो लीले का ओके पुढचा रेशियो पाहूया तर त्याला म्हणतात टॅन रेशियो टॅन ऑफ अँगल बी इज इक्वल टू तर याच्यामध्ये काय आहे अपोजिट साइड of angle B divided by adjacent side. Of angle B. So write down. लीला ओके कळले तीन रेशो साइन कॉस टॅन ओके सो राइट डाउन फर्स्ट एग्जांपल प्रैक्टिस सेट 8.1 तिकडे नेटचा इश्यू असेल तुमच्याकडे नेटचा स्पीड दाखवू का तुला हॅलो हा म्हटलं तिकडे इश्यू असेल हॅलो राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल झालं लिहून
ओके सांग मग साइन पी काय येईल. साइनचा रेशो पाहिला आपण, काय असतं साइनचा रेशो? अपोजिट साइड ऑफ पी डिवाइडेड बाय हायपोटेनियस. सांग मग पी च्या अपोजिट साइड कोणती आहे? आर क्यू किंवा क्यू आर म्हणा त्याला, क्यू आर डिवाइडेड बाय काय येईल? हायपोटेनियस कोणता आहे त्या ट्रायंगल मध्ये? पी क्यू हा आहे हायपोटेनियस. पी क्यू समजले. आता सांग कॉस क्यू, कॉस क्यू काय येईल? काय आहे फॉर्म्युला कॉसचा रेशो? ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय काय आहे? हायपोटेनियस. सांग मग क्यू च्या ऍडजसंट साइड कोणती आहे? क्यू आर हा आहे अँगल क्यू आणि त्याच्या ऍडजसंट म्हणजे जवळची साइड आहे क्यू आर. व्हेरी गुड. आणि हायपोटेनियस? हायपोटेनियस तोच असेल पी क्यू. ओके थर्ड टॅन पी, तर टॅनचा काय आहे रेशिओ? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग सांग पी च्या अपोजिट साइड कोणती आहे? येस काय आहे टॅनचा रेशिओ? इथे दिलंय सगळं, तू चुकीचं लिहिलं काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट आहे ना. सांग मग पी च्या अपोजिट कोणती आहे? क्यू आर डिवाइडेड बाय काय येईल? सांग पी आर. व्हेरी गुड. त्यानंतर लास्ट टॅन क्यू. सांग मग काय येईल टॅन क्यू? पी क्यू नाही, हायपोटेनियस आहे पी क्यू. क्यू च्या ऍडजसंट क्यू आर. समजलं? सो राईट डाऊन द आन्सर अँड राईट डाऊन सेकंड क्वेश्चन आफ्टर दॅट.
ओके सांग मग साइन एक्स काय येईल. साइन एक्स काय आहे रेशो? साइन अपोजिट साइड. मग कोणती आहे अपोजिट साइड? वाय झेड. त्याची लेंथ दिली आहे त्यांनी. काय दिली आहे? ए. सो ए. आणि हायपोटेन्यूस काय आहे? एक्स झेड. त्याची पण त्यांनी लेंथ दिली. किती आहे? सी. ओके आता टॅन झेड. टॅनचा काय आहे रेशो? अपोजिट अपॉन ऍडजसंट. सांग मग झेडच्या अपोजिट कोणती आहे? वाय एक्स म्हणजे बी. आणि ऍडजसंट ए ते शेजारची. कॉस एक्स बी डिवाइडेड बाय सी. काय आहे कॉसचा फॉर्म्युला काय आहे रेशो? येस. नंतर टॅन एक्स. सांग टॅनचा फॉर्म्युला रेशो अपोजिट अपॉन ऍडजसंट. सांग मग एक्सच्या अपोजिट कोणती आहे? ए. आणि ऍडजसंट बी. समजले? सो राईट डाऊन आन्सर्स अँड थर्ड क्वेश्चन.
झाले लिहून थर्ड क्वेश्चन. सांग मग साइन 50 काय येईल. काय आहे रेशो साइनचा? हॅलो. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सांग मग 50 च्या अपोजिट साइड कोणती आहे? कोणती? एम एन डिवाइडेड बाय हायपोटेनियस कोणता आहे? एल एन. सेकंड कॉस 50 काय येईल? कॉस 50 कॉसचा काय आहे रेशो? ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. सांग मग ऍडजसंट कोणते आहे 50 डिग्रीच्या? एल एम. आणि हायपोटेनियस काय आहे? एल एन. थर्ड टॅन 40. सांग मग टॅनचा काय आहे रेशो? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. हायपोटेनियस नाही टॅन आहे. सांग मग अपोजिट 40 च्या अपोजिट कोणती आहे? कोणती? एल एम. एल एम. आणि ऍडजसंट एम एन. आता कॉस 40 कॉसचा काय आहे रेशो? ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. मग सांग 40 च्या ऍडजसंट कोणती आहे? अँगल 40 त्याचे ऍडजसंट एम एन डिवाइडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस कोणता आहे? एल एन. सो राईट डाऊन द आन्सर्स, आफ्टर दॅट राईट डाऊन फोर्थ क्वेश्चन.
सांग मग साइन अल्फा का येईल? साइन अल्फा काय येईल त्यातलं पहिलं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सांग मग अपोजिट साइड कोणती आहे? पी क्यू डिवाइडेड बाय हायपोटेनियस कोणता? नाइंटी डिग्रीच्या समोरचा पी आर. दुसरं कॉस अल्फा. सांग कॉस अल्फा काय येईल? सांग मग आर क्यू. पी आर. व्हेरी गुड. टॅन अल्फा आर क्यू. आता साइन थीटा काय ते? साइन थीटा सेकंड म्हणजे ट्रायंगल पी क्यू एस. हा पी एस थीटाच्या अपोजिट क्यू एस. हायपोटेनस पी एस. पी एस कॉस थीटा पी क्यू अपॉन अपॉन काय येईल? पी क्यू पी एस. पी एस पी एस हायपोटेनियस. टॅन थीटा पी क्यू. व्हेरी गुड. समजले? सो राईट डाऊन. ओके, आज इथे स्टॉप करूया.